राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मधुकर पिचड यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्यात. एबीपी माझ्यासोबत दूरध्वनीवरून त्यांनी संवाद साधला. पाहुया. खरं आहे, म्हणजे आमचे ते बंधुतुल्य असे मित्र होते आणि वयाच्या 84 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या चिरंजीवाबरोबर वैभवबरोबर मी आता नुकतंच त्यांच्याशी बोललो. 4 दिवसापूर्वी ते नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. त्यांना ब्रेन हॅमरेज वगैरे असं काही झालं होतं आणि त्याच्यावर त्यामुळे उपचार सुद्धा व्यवस्थित झाले होते. 6 ते हॉस्पिटलमध्ये होते. नंतरच्या काही कालखंडामध्ये त्यांना इन्फेक्शन झालं, ते वाढलं, त्याच्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि भेटायला गेलो तेव्हा खूप हात वगैरे मारत होते त्यांना, पण डोळे काय त्यांनी उघडले, फक्त हात थोडं हलवला आणि तेव्हाच मला असं वाटलं की म्हणजे दुःख झालं, छाती दस्त झालं की थोडस अडचणीचं वाटतंय आणि शेवटी ते गेले. मधुकर पिचड यांच्या राजकीय कारकिर्दीवर आता एक नजर टाक. 1980 मध्ये काँग्रेस आमदार म्हणून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. सलग 7 वेळा आमदार म्हणून ते निवडून गेले. तर 25 जून 1991 ते 3 नोव्हेंबर 1992 या काळात आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय. 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 ते पुन्हा एकदा मंत्री होते. 1995 ते 1999 विरोधी पक्ष नेते पद त्यांनी सांभाळलेले आहे. तर 27 ऑक्टोबर 1999 ते 3rd आदिवासी विकास मंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत त्यांची भूमिका महत्वाची राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषवलंय. 11 जून 2013 चौथ्यांदा ते आदिवासी विकास मंत्री झाले. 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासह त्यांनी भाजपत प्रवेश केला. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल